तू तर बेगावला जाणार होतास ना? नाही. मग कुठे जाणार होतास? नाही कुठे नाही. का? मग माझ्या घरी कळलं तर काय झालं होतं? काय नाही. काय नाही? त्या शितलीनं उगाच शहाणपणा केला, मला तिथं येऊन प्रपोज करायचा. मला काय प्रपोज करता येत नव्हतं का? पण मी का नाही केलं? तर मला माहित होत पुढे जाऊन आज सगळं होणार आहे ते. मीच नाही म्हणाय पाहिजे होत, म्हणजे इशारा संपला असता. उगाच हो म्हणलो, मला चक्कल नाही. कोण म्हणलं असं? मला हे केलं सगळं सांगितलंय. तुला जमणार नव्हतं तर सांगायचं ना सरळ. माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला नाही आवडणार. अग त्रास कुठं काय? ते मी मग काय म्हणलं असं? तुला खरंच असं वाटत तुम्हाला होय म्हणून चूक केलीस? अग नाही, ते मी टेन्शनच्या बरात बोललो तस. म्हणजे ते तुझ्या मनातच होत, फक्त टेन्शनच्या नादात बाहेर आलं. अग शितल खरंच तसं काय नाही. असं काय नसतं ना, तर तू असं म्हणलाच नसतास. अग हे सगळं अचानक घडलं ना, तेव्हा मला काय करायचं सुचलंच नाही ना. मला वाटलं नव्हतं तू एवढा घाबरट असशील म्हणून. अग शितले, म्हणजे मी उद्या ट्रेनिंगला गेल्यावर तुला अगोदर त्रास नको म्हणून मला काळजी वाटत होती. पूर्ण एपिसोड पहा झी फाय फाय. अरे काय झोपलो होतस का काय? झोपला होतास? काय झालं? काय झालं? तोंबड्या गबस राजाला का हात मोडल गे? मोड दे की मग. आपण ट्रेनिंग बाकी आजा, तुझंच काहीतरी होऊन बस आजा. एवढं काय ते ना, कुणी शांतपणे करायला सांगितलं तुला? अरे पण काय झालं ते तर सांगते. काय झालं? मी काय काय बोललो ते कशाला सांगितलं शितलीला? माझे खोके कशाला मारायचे एवढ्या? आणि शितली माझी बहीण आहे काय? आणि तो त्याला हात मुरगळतोय ना, हे मी सांगणार आहे. मी सांगणार सांगणार. अरे तुझ्या पण तुझं चालू होत तो मी असे काढे केले असतं चालला असतं का? चालला असतं का? करायचे की मग काढ्या, मी कुठं नको म्हटलं होतं. आता तुटलंय म्हणून म्हणतेस रे, इस तोडून गेली तेव्हा कसा रडत बसला होतास? काय अरे आजा, अरे सोडके हात मोडत बिडल करशील आज दुत्याला. काय नाही मोडत बिडत, असच पाहिजे. तुला सांगतो मग मी, शितलीला शिव्या घातल्या असणारे म्हणून आलाय आपल्या पुढे रुबाब लढायला. शिव्या बिव्या काय नाही, ते उगच टेन्शन घेईल म्हणून म्हणतोय. मग आधी कशाला असं बोलायचं? आता बघ शितलीला सांगतो का नाही, तुला सांगितलं म्हणून हे माझा हात पिढे गाळा. होय एवढी मस्ती तुला, एवढी मस्ती एवढी मस्ती एवढी मस्ती. आणि हे बघ, तू किती जरी काड केलास ना तरी आमचं प्रेम काही कमी होणार नाही. माहिती कुणाचं किती कुणावर प्रेम माहिती. फोन का नाही केलास? आता एवढ्या लवकर कशाला फोन करू, काही खांब बी नाही ना. अच्छा म्हणजे काय काम असेल तरच फोन करणार का तू? नाही तसं नाही. आता तर तसंच म्हणलास ना, काम नव्हतं म्हणून फोन नाही केला. म्हणजे तू लेक्चर मध्ये असशील ना, म्हणलं कशाला उगाच डिस्टर्ब करायचं. आजा तुझ्या फोन न मी कधी बी डिस्टर्ब होत नाही, तूच माझ्या फोन न डिस्टर्ब होतोस. मी कधी डिस्टर्ब झालो? कायमच होतोस की, म्हणूनच स्वतःहून फोन करत नाही. मीच कायम फोन करत असते तुला, तर ना माझी काय पडलेलीच नाही. अगं असं काय नाही, असंच आहे. मला बोलावं वाटतं म्हणून मी फोन करते. तू कधी फोन करतोस का? अगं आता मी करणार तेवढा तुझा फोन येतो, मी काय करू. हा आता असं म्हणायचं? अग खरंच तर काय खरं बिरा नाही. तुला कधी बोलावं वाटत नाही, भेटावं वाटत नाही, म्हणून तू फोन करत नाहीस. तुझं तर प्रेमच नाही माझं. अग असं काय नाही, कामात असलो कधी कधी लवकर फोन ठेवायला लागतो. हा तेच ना, बाकी सगळं करायला तुझ्याकडे येळ असतो, फक्त तेवढा माझ्यासाठी येळ नसतो. आता फोन करतेस तेव्हा तर नीट बोलतो की मी. आता बोलून दाखवणार का तसं? तसं नाही सांगितलं फक्त तुला. आणि तसं बी फक्त मी फोन करते ना तेव्हाच बोलतोस, स्वतःहून कधी फोन करतोस का तू? हा आलो दोन मिनिटं. हा नाश्ता करत बसले तर काम कधी करायची ना. बर बोला. तुमची कुंडली पाहिजे होती. मामी तुम्हाला किती वेळा सांगितले शीतल सोडून मी कुठल्याही पोरीचा विचार करू शकता का? नाही
काय शीतलचा तरी विचार करू शकता का नाही? म्हणजे? अहो म्हणजे मी काल शीतलच्या आईला भेटले आणि तुमच्या बद्दल बोलले सुद्धा. मग? मग काय, ते थोडीच माझ्या शब्दा बाहेर आहेत वय. मी त्यांना सांगितलं तुम्हाला जर तुमची पोरगी सुखात खुशाल अशी राहावी वाटत असेल ना तर भैया साहेबांशिवाय दुसरा पर्यायच नाही म्हणून. मग काय म्हणले आमच्या सासूबाई? त्या काय म्हणणार आहेत तुमच्या सासूबाई? अव त्या काय म्हणायला, मी काही त्यांना विचारलं नाही, मीच त्यांना सांगितलं म्हणून म्हणलं तुमची पत्रिका द्या. कसंय तुमच्या दोघांची पत्रिका जुळते का नाही ती बघते ना, म्हणजे काही टेन्शनच नाही. समजा उद्या तुमची पत्रिका जुळलीच नाही. मामी पत्रिका नाही जुळल्या तर आपण जुळू. पण असं आपण म्हणतोय. पण मी काय म्हणते बघायला काय हरकत आहे? कसंय आपण आपल्या बाजूने क्लिअर असलेलं बरं ना. हा मामी सगळं क्लिअर असलेलं बरं. त्याला आजच्याच मामीकडे पत्रिका पोच झाली पाहिजे. इट ओके? ओके. हा बर, येते मी गुरुजींकडे जाऊ ना. ठीक आहे. आता एवढ्या उन्हा तानात ना फिरायचं माझी. असू द्या, फेडरेशनच्या कामात ना येई मिळाला का नाही की लगेच गुरुजींकडनं जाऊन येते. मामी आता कशाला सवडी काढताय आणि आता एवढ्या उन्हा तानात ना फिरताय? कशाला, आमची गाडी काढतो, जाऊ एसी लावून. चल गाडीच्या वेगी. नाही नाही थांबा, तुम्ही कशाला जाताय? मी आहे की, मी जाते की काय? मामी आम्हाला पण थोडीफार काम करू दे की. भैया तुम्ही आता फक्त एकच काम करायचं, तुमच्या सासूबाईंच्या आणि त्यांच्या घरातल्यांच्या मनात जागा करायचं बघा. म्हणजे आईन मग केलं का नाही कुठं काय नडायला नग ना. बर येते मी. या चहा नको, मला गडबड आहे. अप्पा काय कुठं लग्नाला चालला का काय? नाही नाही, हिवाळा संपून उन्हाळा चालू झालाय ना, मग आता लग्न चालू होतील म्हणून म्हणलं. जित्या आता आपण लग्न वाटून घ्यायची बरं का? सगळ्या लग्नाला मलाच पाठवताय, आता अर्ध्या लग्नाला तू जायच. बर बाहेरचे लग्न वाटून घेताय, घरातल्या लग्नाला असं करू नका म्हणजे झालं. घरचं लग्न कुणाच? कुणाचं म्हणजे शितलीच. आम्हाला कसं माहित नाही मग अजून. हा ठरलं नाही काय, पण ते वधू सूचक मंडळात नाव नोंदवलंय ना, तिथनं जागा यायला लागल्यात. मग आता आपण बघायचं आणि ठरवायचं. पण आमची पसंती कुठं तुम्ही विचारत घेताय? सगळं आपलं तुमचं तुमचंच चाललंय. अहो आधी आम्हाला तर पसंत पडू द्या, मग पुढचं सगळं ठरवायला तुम्ही पुरुष मंडळी आहेच की. पण तुम्हाला पसंत पडायला तुम्हाला कसला पोरगा पाहिजे हे तुमचं ठरलंय का? ठरलंय. आणि माझ्या बघण्यात तर बघतोय तुझ्या लग्नासाठी. खाताना तरी लग्नाचा हिशेब बाजूला ठेवत जा की. अग चर्चा करतोय फक्त, कल लगेच तुझं लग्न लावा निघाली होय. तुम्ही बघा आता पोर, पण एक लक्षात ठेवा मला विचारल्याशिवाय काय बी करायचं नाही, कळलं? अग तुला विचारल्याशिवाय कसं करणार? तुला विचारणार पोरगा पसंत आहे का म्हणून, आणि तू हो म्हणलीस की मगच लग्नाचं करायचं. तुम्ही मला विचारणार, मी हो म्हणणार, आणि तो पोरगा आजच असणार. मी अस्मिनकडे जाऊन येते. अग आताच कॉलेज बंद आलीस ना, मग लगेच काय आहे तुझ्याकडं? अग येते की लवकर. हा जरा पोहे तर खाऊन जा. नाही नको, आली मी लगेच. पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर.